नमस्कार मित्रांनो, आपली आजची नवीन रेसिपी आहे पास्ता। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला व्हेज पास्ता बनवून दाखवणार आहे आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिल्यांदा पाणी बॉईल करायला ठेवलं, आता त्यात हे पास्ता उकळायला ठेवलं। त्यासाठी हे व्हेजीज कापलेले, टोमॅटो, कांदा, एक कांदा, एक टोमॅटो आणि शिमला मिरची। मी पास्ता बनवणार, तेल गरम झालं की आपण कांदा सोडणार, त्यामध्ये कांदा थोडा फ्राय होऊन देणार मी। कांद्यासोबतच मिरची सोडणार, शिमला मिरची पण फ्राय होऊन देणार चांगल्या प्रकारे। इथं तुम्हाला जे जे व्हेजिटेबल आवडतात तुम्ही ते आता ॲड करू शकता, गाजर, वाटाणे वगैरे ॲड करू शकता। हा पास्ता आहे, मी पाण्यात उकडून घेतलेला आहे। थोडंसं मीठ टाकून आणि ऑइल टाकून आता आपण हे झालं का यामध्ये तो सोडणार। मी व्हाईट सॉसवाला नाही करणार आणि मी साधा आपला घरगुती व्हेजिटेबलवालाच करणार आहे। गरम मसाला टाकणार अर्धा चम्मच आणि लाल तिखट टाकणार अर्धा चम्मच, मीठ टाकणार आपण चवीपुरतं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं याला। आणि टोमॅटो टाकणार आहे, एक पिंच हळदी पावडर टाकणार। यामध्ये आपण एक चम्मच सॉस टाकणार आहे, टोमॅटो सॉस टाकणार आपण एक चम्मचच्या बरोबर। यामध्ये मी हा पास्ता ॲड करणार। 2 मिनिटांसाठी मी पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेलं आहे आणि पाणी छानून आपला टेस्टी पास्ता रेडी आहे। तुमच्याकडे घरी जर चीज असेल तर तुम्ही यावर चीजही ॲड करू शकता, नाहीतर हा असाही चांगलाही लागतो। आपली पास्त्याची रेसिपी रेडी आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।